राज्य मंत्रिमंडळाची मुंबईमध्ये बुधवारी बैठक झाली. या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत. काय निर्णय या बैठकीत घेण्यात आलेले आहेत त्यावर एक नजर टाकूयात. वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे. नदीजोड प्रकल्प 88,575,00,000 रुपयांचा आहे. या जोड कालव्याची लांबी सुमारे 427 किलोमीटर इतकी आहे. कन्हान वर्धा वैनगंगा नळगंगा पूर्णा तापी इंद्रावती वर्धा आणि वर्धा पैनगंगा पूर्णा आणि वर्धा पैनगंगा तापी नदीजोड प्रकल्प आणि गोसीखुर्दचे पावसाळ्यातले पाणी वैनगंगा उपखोऱ्यातून पूर्णा तापी खोऱ्यातील कालव्याने बुलढाण्यातल्या नळगंगेपर्यंत अलीकडेच मंजुरीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे पाठपुरावा केलेला आहे.